नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. समता सांस्कृतिक केंद्र अंतर्गत इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस ऑर्गनायझेशन यांच्या वतीने शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4 वाजता समयक संबंध तथागत भगवान बुद्ध यांच्या म्यानमार येथून आणलेल्या पवित्र अस्थी व थायलंड येथून आणलेला 6.5 फूट उंचीची बुद्ध मूर्तीच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या मिरवणूक मार्ग 12वे गाव कल्याण पश्चिम येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथून सुरू होऊन माधव सृष्टी, वसंतवेली चौक, गणपती चौक, निक्की नगर, आधारवाडी जेल रोड, आधारवाडी चौक व फडके मैदान, लाल चौकी कल्याण पश्चिम असा आहे. यावेळी हातात पंचशील ध्वज घेऊन शुभ्र वस्त्रात बुद्ध अस्थी धातू मिरवणुकीत धम्म बाधव सहभागी होणार आहेत. 10/2/2019 रोजी बुद्ध अस्थी धातुस्वंदन करण्याकरिता फडके मैदान, लाल चौकी, कल्याण पश्चिम विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता बुद्ध वंदना, बुद्ध धातू पूजा 9:30 ते 10 संघदान, अठ्ठपरिखार दान 10 ते 11:30, भिकू संघ भोजन दान असा कार्यक्रम आहे. यावेळी साहित्यिक विचारवंत, सर्व उपासक उपासिका, धम्म बांधव, भीमसेनिक, कवी, लेखक, प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उपस्थित राहून मंगल मैत्रीचा संकल्प करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या समयी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत मान्यवर सत्कार, धम्मावर संवाद, उल्लेखनीय कामगिरी करण्याचा गौरव, भिकू संघ धम्म देसना आदी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आपण संत सांस्कृतिक केंद्राअंतर्गत इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी ह्या 2 दिवसाच्या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये दिनांक 9 तारखेला या ठिकाणी म्यानमारमधून आणलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी आणि थायलंड येथून आणलेली 6.5 फुटाची तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ही आपण या ठिकाणी या आपण जो बघताय त्या मंडपामध्ये आपण ठेवणार आहोत. तत्पूर्वी आपण 9 तारखेला त्याची एक भव्य अशी मिरवणूक काढणार आहोत. त्या मिरवणुकीमध्ये बंतेजींच्या सौजन्यानं या ठिकाणी विविध देशातले विविध ठिकाणचे भंतेगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यांची रथामध्ये आपण अशी मिरवणूक काढून एका ट्रकवरती बुद्धाची मूर्ती ठेवणार आहोत आणि त्यामध्ये ती मूर्ती आपण या ठिकाणी कल्याण व म्हणजे श्रावस्ती बुद्ध विहार जे आहे 12वे गावला तिथून ते इथं फडके मैदानपर्यंत आपण आणणार आहे. भंते अगाधर्मा यांचा जनसंपर्क पाहिला तर त्यांनी यापूर्वी 2-4 वेळा कार्यक्रम केलेले आहेत. त्या ठिकाणी 5 ते 6 हजारहून अधिक लोक जमत असतात आणि त्यांचा कुर्ला, पनवेल, वाशी, मुंबई, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी त्यांचा जे आहेत उपासक उपासिका त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यामुळं अंदाजाप्रमाणे 30 ते 40 हजार लोक या कार्यक्रमाला 100% उपस्थित राहतील अशी खात्री आहे. त्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे. 10 तारखेला आपण आंतरराष्ट्रीय धम्म परिषद ठेवलेली आहे. त्या धम्म परिषदेमध्ये आपण भंतेजींचं म्हणजे जे आपण त्यांनी बुद्ध धातू पूजा, अट्टपरिखार दान, संघदान, बुद्धवंदना, त्याच्यानंतर भिक्खू संघाच्या धम्म देसना, भिक्खूंचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार आणि यासाठी आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे. बताने का कारण ये है कि अभी मैं यहाँ पे कल्याण शहर में पूर्व पश्चिम में रहते हुए मैं अभी यहाँ पे 5-6 साल हुआ है और रहते हुए यहाँ पे तमाम जो उपासक उपासिका और पूरा जो कल्याण निवासी सब जुड़ा हुआ है तो इसलिए मैं चाहते कि यहाँ पे सभी का जो अच्छा ज्ञान धम्म का प्रति प्रगति होने के लिए और यहाँ पे जो अंतर्राष्ट्रीय बुद्ध सम्मेलन का यहाँ पे आयोजित किया गया है और ये आयोजित में देश विदेश से श्रीलंका, थाईलैंड, म्यांमार या वही देशों से भी जो महा भिक्खु संघ यहाँ पे उपस्थित होना संभव है. सभी को में आना जाने का भी सभी को सुविधा किया गया है. यहाँ पे होटल बुक किया गया है और साथ साथ में जो लोग यहाँ पे बहुत अच्छा लोक है, बहुत श्रद्धावान लोक है और इसमें जैसा कि भगवान बुद्ध का जो
ज़्यादा करके जो भगवान बुद्ध का अस्थि है जो म्यांमार देश है वो देश से यहाँ पे आगमन करके यहाँ पे लेके आ रहा है। और ये जो अस्थि को जो यहाँ पे निवासी है, सभी जो कल्याण निवासी को मैं ये अनुरोध करता हूँ कि आप लोग भी यहाँ पे सब लोग आके और ये जो अस्थि को दर्शन करते हुए पुण्य लाभ कीजिए, ये आप सभी को अनुरोध करता हूँ। और जैसा कि यहाँ पे मेरा साथ में जो जुड़ा हुआ पूरा पनवेल से लेके बिरा तक, ऐसा मेरा जो उपासक उपासिका जुड़ा हुआ है और इसमें जैसा कि कम से कम 43,000 लोग उपासक उपासिका यहाँ पे आना संभव है और वो मकसद पर मैं यहाँ पे वो लोग आना जा और यहाँ पे आके जो वो लोगों के लिए सुविधा के लिए अभी जो कोशिश कर रहा है, जो मंच बना रहा है, स्टेज बना रहा है, खाने का सब कुछ सुविधा किया जा रहा है। और इसके लिए मैं काफ़ी महीना से मैं 3-6 महीना से मैं इसमें बहुत मेहनत कर रहा हूँ। साथ साथ में यहाँ पे हमारा जो आदरणीय प्रदीप जप्तर साहब वो भी बहुत मेरा को सहायता दिया हुआ है, यहाँ वहाँ जाना, ऑफिस में जाना, बहुत कुछ उन्होंने मेरा को मदद किया गया है। इसलिए मैं वो जो जप्तर प्रदीप जप्तर साहब को मैं बहुत धन्यवाद। और ये धम्मा का कार्य है और ये धम्मा का कार्य में सभी को हम यही संदेश देना चाहती है कि मैं इसमें हम लोग सब एकत्र एकजुट एक साथ होके हम जो अच्छा काम के लिए सहायता देना सबका जरूरत है। यहाँ पे अभी तैयारी चल रहा है तो अभी जो बना रहा है कि वहाँ पे जो हम लोग का एक ऑफिस बना रहा है, यहाँ पे कोई भी आके जो संपर्क करना चाहती है और वो ऑफिस में आके संपर्क कर सकता है, उसीलिए वो थोड़ा सा छोटा सा एक मंडप बना रहा है। और साथ में यहाँ पे जो अभी ये यहाँ पे रखा गया है और ये स्टेज बनाने के लिए जा रहा है और इसमें कम से कम 60x20 का जो ये बनाया गया है बना जा रहा है। और यहाँ पे और छोटा सा यहाँ पे भी एक मंच होगा, इसमें भगवान बुद्ध का अस्थि और भगवान बुद्ध का प्रतिमा यहाँ पे रखा जाएगा और इसमें वहाँ से जैसा एंट्री होके आएगा यहाँ पे और दर्शन करके फिर ग्राउंड में एंट्री होगा और वहाँ पे खुर्ची बिटी सभी को खुद सुविधा किया गया है। और यहाँ पे जैसा कि ज़्यादा करके यहाँ पे जो यहाँ पे काफ़ी मेहनत किया है ये प्रोग्राम के लिए, जैसा कि कल्याण का जो लुकदारा लुग्राम कलशीवारी वो सब लोग और यहाँ पे योगीधाम से लेके जो यहाँ आडावारी तक सभी जो उपासक उपासिका मेहनत किया गया है। साथ साथ में यहाँ पे मेरा साथ में भी और जो मेरा को रोज सहायता देते रहा बंदे जी अगतम्मा थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कल्याण शहरामध्ये आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आणि देश विदेशातील बंतीजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कल्याणकारांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून बंतीजींनी तथागत भगवान बुद्धांच्या म्यानमारहून आणलेल्या अस्थी याचा दर्शन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ते फडके मैदानामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्टेज या ठिकाणी उभारलेलं आहे। कल्याणमधल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना माझी नम्रतेची विनंती असेल की तथागत भगवान बुद्धांनी जो जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशाच्या माध्यमातून आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा, आज संपूर्ण जगानं बुद्धाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं अशा तथागतांच्या अस्थी या ठिकाणी येतात। त्या निमित्ताने या ठिकाणी धम्माच्या बाबतीमध्ये अगदा धम्मात घेरो हे आदरणीय बंतेजी आहेत आणि त्यांचं गाढं ज्ञान, त्यांचा असलेला विचार, समाजाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांनी निर्माण केलेले उपासक आणि उपासिका या सर्वांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं मुंबई शहरातील पनवेल म्हणा, वाशी म्हणा, इकडचे विरार म्हणा, अशा ठिकाणचे सर्व उपासक उपासिका या ठिकाणी, जे बंतेजींचा जो संग्रह पाहतात 30-40 हजार लोक या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी आपण अनेक मान्यवरांनाही आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। बंतेजींच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते आणि बंतेजींनी अतिशय मेहनत केली, 6 महिने अगदी न झोपता न खाता पिता। बंतेजी लोकांचं पंजाबी साहेब असं असतं की ते सकाळी काय खाल्लं ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवतात। मी बंतेजींच्या बरं गेली 3 महिने मी भटकतो आहे पण ही मोठी अडचण होती की ते काही खात नाही आणि असा निस्वार्थ बुद्धीनं काम करणारे बंतेजी आहेत। बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे की ज्या माध्यमातून आपल्या आचरणामध्ये फरक झाला पाहिजे, आपलं आचरण सुधारलं पाहिजे, आजही तथागत भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली, परंतु
आपल्याला ज्या धम्माची आवश्यकता आहे तो धम्म तळापर्यंत रुजलेला नाही, आणि ते रुजवण्याचं काम भंतेजींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळी शक्ती या माध्यमातून जगाकडे जाणार आहे, जगाकडे म्हणजे कल्याणकारांकडे. आणि आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की सर्वांनी सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांची मंगलमैत्री व्हावी आणि सर्वांचं भलं व्हावं हाच एकमेव उद्देश आहे. आपल्याला त्या दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करावं. या 10 तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिक जे 30-40 हजार असतील त्यांच्या भोजनाची व्यवस्था पण या ठिकाणी केलेली आहे. आपण बाजूला मंडप बघता, महिलांसाठी पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली. पुन्हा एकदा बंतेजींचा धन्यवाद करतो की अतिशय सुवर्ण संधी कल्याणकारांसाठी समस्त परिवारासाठी या परिसरासाठी त्यांनी. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.